जरा जोरात सगळ्यांनी एकत्र मागे पुढे उजवीकडे डावीकडे सगळ्या माझ्या ज्या माता भगिनी आहेत, देवेन भाऊंना आपण आशीर्वाद द्यायचा आहे. दोन्ही हात वर करून एकदम घोषणा घ्यायची आहे. सगळ्यांचे हात वर. देवेन भाऊंना आशीर्वाद. पूर्ण महाराष्ट्राच्या माता भगिनींचा आशीर्वाद. आई भवानीचा आशीर्वाद. आई तुळजा भवानीचा आशीर्वाद. तुमचे दोन्ही हात वर करून भारत माता की, भारत माता की, भारत माता की. देवेन भाऊ आप आगे बढ़ो. नरेंद्र मोदी आप आगे बढ़ो. अच्छा या सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मंचावर उपस्थित, प्रवीण भाऊ दरेकर ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुयोग्य पद्धतीने पूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळेला कार्यक्रम चालू आहे असं करणाऱ्या विजयाताई रहाटकर, चित्राताई वाघ, शीतलताई गंभीर, विद्या ठाकूर, मनीषाताई चौधरी, भारतीताई लवेकर, शलाकाताई साळवी मंचावर उपस्थित, आमचे आमदार पराग अळवणी, अमित साटम, अतुल भातखळकरजी, राजन सिंगजी, आमचे महामंत्री संजय उपाध्याय, जिल्हाध्यक्ष संतोष बेडेकर, आणि ज्यांनी या कार्यक्रमाला यशस्वी करायला संपूर्ण ताकद लावली असे आमचे नेते मुरजी काका पटेल. खऱ्या अर्थाने आजचा हा कार्यक्रम मुंबईच्या इतिहासामध्ये सोनेरी अक्षरांनी लिहून ठेवावा इतका मोठा कार्यक्रम आज या ठिकाणी देवेंद्रजींच्या स्वागताचा होतोय. देवेंद्रजी, आज संपूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनी आपल्या नैसर्गिक प्रेमापोटी आणि उद्या असलेल्या आपल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला आपल्याला आशीर्वाद द्यायला त्या ठिकाणी आलेल्या आहेत. आपलं अभिनंदन आणि आपलं कौतुक करायला त्या ठिकाणी आलेलं आहे. मित्रांनो, एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री, देवेंद्रजी उपमुख्यमंत्री, अजितदादा पवार उपमुख्यमंत्री या सरकारने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा कुठल्याही महाराष्ट्रातल्या आजपर्यंतच्या सरकारने जे केलं नाही ते तुमच्या माता भगिनींसाठी केलं. तुम्हाला सक्षम बनवण्याचं पहिलं दमदार पाऊल त्याने उचललंय. मला जास्त वेळ बोलायचं नाहीये. देवेंद्रजी, महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात व्हर्च्युअलच्या माध्यमातून ज्या माता भगिनी आणि तुम्ही इथे उपस्थित असलेल्या माता भगिनींशी संवाद करणार आहेत, पण या कार्यक्रमाला येण्याआधी मी सहज बघत होतो आमचे विरोधी पक्षातील सर्व नेते मंडळी माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या विरोधात कुठल्या स्तरापर्यंत जाऊन विरोध करतायत. योजना घोषणा केली त्यावेळेला विरोध, योजनेसाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली तरी या महाराष्ट्र विकास आघाडीचा विरोध, योजनेच्या अर्थसंकल्पीय तरतुदीनंतर डेमो आपण ज्याला म्हणतो प्रत्यक्षामध्ये काही आमच्या माता भगिनींच्या अकाउंटवर काही पैसे सुरुवातीला प्रयोग म्हणून पाठवले तर ही मंडळी कोर्टापर्यंत गेली. मुंबई उच्च न्यायालयात जाऊन कोर्टात विरोध करणारे सावत्र भाऊ कसही करून तुमच्या अकाउंटवर 3000 रुपये जे आज आलेत ते येताच कामा नये याचा प्रयत्न पुरेपूर
या महाराष्ट्र विकास आघाडीच्या लोकांनी केला. मला आश्चर्य वाटलं, माननीय शरद पवार साहेबांनी सुद्धा तुमचा विरोध केला. त्यांनी टीका करताना सांगितलं एका दुसरा हप्ता येईल मग योजना गुंडाळतील. उद्धवजींनी तर कहर केला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी म्हणाले मला ते शब्द बोलायलाही आवडत नाही की माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना विकत कोणीतरी घेईल. जणू काय माझ्या माता भगिनी महाराष्ट्रातल्या या विकत घ्यायला असल्या पद्धतीचं वाक्य उद्धवजींनी केलं. मी उद्धवजींचा जाहीर निषेध या ठिकाणी तुमच्या वतीने करतोय. संजय राऊतांची तर वाक्य बघूच नका. आणि मग सुप्रिया ताई सुळेंनी कर केला. मी या सगळ्यांना एवढं सांगतोय, अरे वेड्यांनो, तुम्ही भारतीय जनता पक्ष NDA महायुती आणि देवेंद्र फडणवीस यांना समजू शकला नाही. माझ्या माता भगिनींना सबल करण्याचं काम माननीय मोदीजींनी सुरू केलं. जनधन अकाउंट खोलून तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटवर थेट या देशामध्ये पैसे देणारे पहिले पंतप्रधान कोणी असतील तर माननीय मोदीजी आहेत. माझ्या माता भगिनींना सबल करण्याचं स्वप्न नाही, प्रत्यक्ष कारवाई मोदीजींनी सुरू केली. एक रुपयामध्ये तुमच्या जीवनाची सुरक्षितता म्हणजे इन्शुरन्स माननीय मोदीजींनी एक रुपयामध्ये केला. माझ्या माता भगिनींना सबल करण्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे घर माझ्या माता भगिनींच्या नावावर करण्याची सुरुवात माननीय मोदीजींनी केली. या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये माझ्या गरीब माता भगिनीच्या डोळ्यातले अश्रू जेवण बनवताना येताच कामा नये म्हणून उज्ज्वला गॅसचा गॅस माझ्या माता भगिनींच्या कडे त्या ठिकाणी हवाला दिला. डोक्यावर हंडा घेऊन जाणारे महाराष्ट्रातलं माझ्या माता भगिनींचं चित्र पाण्यासाठी येऊच नये म्हणून हर घर जल प्रत्येक घरापर्यंत नळ पोहोचवण्याचं काम माननीय मोदीजींच्या सरकारने केलं. माझ्या बचत गटातल्या माता भगिनींना लक्षावधी लखपती केलं पाहिजे म्हणून लखपती दिदीचा कार्यक्रम माननीय मोदीजींच्या सरकारने दिला. माझ्या ज्या माता भगिनी नोकरीसाठी त्या ठिकाणी जातील तेव्हा त्यांची तोंडी परीक्षा कॅन्सल करण्याचं काम मोदीजीच्या सरकारने केलं. माझ्या ज्या माता भगिनी नोकरीला लागतील आणि लग्न झाल्यानंतर सुखाचे दिवस म्हणून गरोदर होतील तर त्यांना हक्काची सुट्टी माझ्या मोदीजींच्या सरकारने दिली. माझ्या माता भगिनींना त्या ठिकाणी पूर्णपणे त्यांची शिष्यवृत्ती पूर्ण देण्याचं काम हे त्या ठिकाणी आमच्या देवेंद्रजींच्या एकनाथजींच्या अजितदादाच्या सरकारने दिलं. आणि आता एवढ्या गोष्टी सातत्याने करत 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 तुम्हाला सबल बनवलं पाहिजे म्हणून 2 महिन्याचे 3,000 रुपये 31 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटवर जो जो फॉर्म भरील ते 3,000 रुपये तुमच्या अकाउंटवर शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजितदादाच्या सरकारने दिले. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या माता भगिनींना पूर्ण ताकदवर बनवायच्या अभियानाला पूर्ण गती देण्याचं काम हे देवेंद्रजींच्या नेतृत्वात होतंय. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.